बुकिंग करत नाही, स्टुडिओचे सगळे डिटेल्स पाळल्याशिवाय आपल्याकडे शूट सुद्धा बुक करत नाही, म्हणून मला असं वाटतं हे दाखवलं तर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, आमचा एडिटिंगचा एरिया आहे, तिकडे आम्ही एडिटिंग करण्यासाठी जो आमचा जो क्रिएटिव्ह माइंड तिकडे बसतात, सगळे जे क्रिएटिव्ह काम करणारे जे कलाकार तिकडे बसतात, त्यांची ही जागा आहे. आणि यात आपल्या आता बरेचसे चेंजेस झालेले, बरेचसे सिस्टम पण ते अपडेट केले, आणि आता मॉनिटर सुद्धा बऱ्यापैकी अपडेट केले, जेणेकरून आता बेंच जे आहे, कुठले आपलं मॉनिटर असतं Z7 II. आम्ही हे दोन कॅमेरे वापरतो, त्या अगोदर 850 810 हे कॅमेराज यूज करायचो. ही मी स्वतः 25 वर्षापासून निकॉन युजर आहे, आणि आतापर्यंत निकॉनमध्ये कम्फर्ट असल्यामुळे मी तो कॅमेरा यूज करतोय, आणि आम्ही त्याच्या आउटपुटमध्ये सॅटिस्फाय आहोत, म्हणून कॅमेरा आजपर्यंत चेंज केला नाही. इस्लामपूरला आपलं वर्कशॉप झालं, ती आठवण नेहमीच येते की त्यावेळेला जवळपास आपले 21 निकॉन Z6 II कॅमेराज बुक झाले होते. त्यानंतर लाईट्समध्ये गॉड ऑफ एडी 300 प्रो मूळ सेटअपच आमचा तो आहे. 600 प्रो मी आउटडोअरसाठी नेतो, प्रिवेडिंगला जर गरज असेल, जर हार्श लाईट असेल तर प्रोफेसरांनी सांगितलं आपल्याला लाईटिंग कशी करायची, त्याप्रमाणे आपण ते टूल्स कसे वापरतो. आणि एक एडी 100 प्रो लाईटसुद्धा आम्ही वापरतो, कारण एक 300 AD 300 प्रो आणि एडी 100 प्रो ही आमची मेन किट आम्ही मानतो, कारण त्या दोन्ही लाईट्स कॅरी करायला खूप सोप्या आहे. आणि आपल्याला जर फील्ड लाईट क्रिएट करायचं असेल किंवा हेअर लाईट द्यायचं असेल किंवा एज लाईट द्यायचं असेल, तर AD 100 प्रो लाईट अगदी सफिशियंट आहे. आपलं काम आपल्या बजेटमध्ये होतं, त्याच्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. बेस्ट इक्विपमेंट आम्हाला वाटतं, कारण मी पुढे जे तुम्हाला फोटो दाखवणार आहे ते सगळे फोटो त्याच कॅमेऱ्याचे आणि त्याच लाईटवरती आणि त्याच स्टुडिओमध्ये घेतलेले असणार आहे. नेक्स्ट, बॅकड्रॉपमध्ये आम्ही ओरिजिनल कॅनव्हास बॅकड्रॉप वापरतो, जे आम्ही स्वतःच कॅनव्हास बनवतो, स्वतः पेंट करतो, तेच कॅनव्हास आम्ही मॅक्झिमम वापरतोय. त्यामध्ये सिमलेस आम्ही बॅकग्राऊंड वापरतो, पेपर जे असतात आपले पेपर बॅकग्राऊंड ते वापरतो, आणि काही फॅब्रिक बॅकग्राऊंड पण आपण वापरतो. सो मी आणि प्रियदर्शनी आम्ही दोघेही फोटो स्टुडिओला पुढे घेऊन जातोय, आणि मी आज आपल्या सगळ्यांनाही नक्कीच ही एक गोष्ट अपडेट करू इच्छितो की जर तुमचा एक फॅमिली मेंबर जर तुमच्या सोबत ह्या सब्जेक्टमध्ये यायला इंटरेस्ट असेल तर नक्की त्याचं स्वागत करा. जसं संतोष सरांनी मला आलेला सांगितलं की आता मॅडम सुद्धा सोबत काम करायला लागलेला आहे, राईट. तर मला असं वाटतं तुमच्या घरातली तुमची अर्धांगिनी असेल, तुमची बहीण असेल किंवा तुमची मुलगी असेल, तिला जर ह्या प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट असेल तर तिला सपोर्ट करा. तिला तुम्ही जितकं तिला एज्युकेशन घेऊन ह्या इंडस्ट्रीमध्ये एंटर कराल तितकी सुंदर इंडस्ट्री तयार होईल. आणि आता लेडीज फोटोग्राफरची ह्या विषयात तरी खूप जास्त निकांत गरज आहे. नक्कीच आपला फोटोग्राफर किंवा फोटो स्टुडिओचा बिझनेस एक स्टेप पुढे जाईल. नेक्स्ट, फर्स्ट टॉपिक मॅटर्निटी. आता मी जर फोटो दाखवणार आहे, यासाठी बऱ्याचदा ऐकायला सगळ्यांना आवडत नाही, त्यात जेवणानंतरच्या सेशनचा टफ टास्क असतो, त्याच्यामुळे मी मॅटर्निटीचे काही फोटो दाखवतो. अगदी लेटेस्ट फोटो नाही आहेत, थोडी जुने फोटो आहेत, तो नुकसान दाखवतोय. त्याचं कारण की आता लेटेस्ट जे पिक्चर्स आहेत ते काम आणखी नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे, आणि पटकन जर ते पाहिलं तर कधी कधी ते अवघड पण वाटतं, कारण आता आमची फिनिशिंग वाढत चालली आहे. आता आम्ही खूप जास्त डिटेलिंग मध्ये काम करतोय आणि एक इंटरनॅशनल स्टँडर्डने आम्ही आता फोटोशूट करायला लागलोय, तर त्याच्यामुळे थोडेसे ज्यावेळेस एका मिड लेवलला आम्ही आलो होतो त्यावेळेसचे काही पिक्चर्स मी तुमच्यासोबत घेऊन शेअर करायला घेऊन आलेलं आहे. आपण एक फोटो दाखवूया सर आता. ओके, एक असं लेटेस्ट असते म्हणजे आता या मागच्या ह्या वर्षभरातच काम आहे. तुम्ही जर विचारले आता दोन फोटो आहेत आणि दोन्ही शूट वेगवेगळे केलेले आहेत, परंतु एक आम्ही कॉन्सेप्ट तयार केली आणि हे होम स्टुडिओचा रिझल्ट आहे. होम स्टुडिओ म्हणजे क्लायंटच्या घरी जाऊन केलेलं शूट आहे, आणि क्लायंटच्या घरी जाऊन शूट करणं यासाठी गरजेचं होतं, कारण थोडा कोरोनाचा काळ नुकताच गेला होता पण पूर्ण भीती गेलेली नव्हती, आणि क्लायंट कम्फर्ट नव्हते फोटो स्टुडिओमध्ये येण्यासाठी,
त्यावेळी आम्ही आमचं पूर्ण सेटअप तिथे घेऊन गेलो आणि त्यानंतर ते हे शूट तो मॅटर्निटी शूट सेम ग्राउंड सेम बॅकग्राऊंड आम्ही परत घेऊन गेलो ज्यावेळेस न्यूबॉर्न बेबी शूट केलं कारण या टाईपच्या शूट्सला आता खूप डिमांड आहे याला कन्सेप्च्युअल शूट्समध्ये पण आपण कन्वर्ट करतो की सेम लुकमध्ये एकदा सेम इथे बेबी आहे आणि तेच बेबी बाहेर घेऊन जेव्हा फोटो काढतो तर ती एक सुंदर कन्सेप्ट बाहेर येते आणि क्लायंटला अशा कन्सेप्टमध्ये आता खूप इंटरेस्ट आहे त्यासाठी ते आपल्याला त्याचा आपण जो एक व्हॅल्यू मिळायला पाहिजे पैसे मिळायला पाहिजे ते खूप चांगली अमाऊंट आता आपल्याला पे करायला लागलेली आहे. नेक्स्ट ओके जस्ट या दोन्ही फोटोमध्ये सिंगल लाईट वापरलेली आहे AD300 Pro विथ मी जो तुम्हाला अम्ब्रेला दाखवला 130 तो अम्ब्रेला मी बऱ्याच आपल्या संजय साडा बंधून अनेक फोन केलेले की सर त्या अम्ब्रेलाची रिक्वायरमेंट बऱ्यापैकी वाढते आमच्याकडे जे वर्कशॉप करायला येतात ते ते अम्ब्रेला घेतातच बऱ्यापैकी आम्ही 10 अम्ब्रेला तिथं मागवतो डायरेक्ट वेळेला कारण ते तिथं ऍक्च्युअल आउटपुट पाहिल्यानंतर कळतं की त्या अम्ब्रेलामुळे त्यात काय फरक होतोय. लार्ज मॉडिफायर आहे त्यामुळे लाईट कंट्रोल तसा आपल्याला खूप कमी असतो परंतु त्या कंट्रोल करण्याच्या काही ट्रिक्स आहेत त्याही ते तयार होतो. तुम्ही जर पाहिलं तर खूप सुंदर 3D पिक्चर आहे म्हणजे लाईव्ह पिक्चर वाटतो आपल्याला. त्यातून जे काही आपण लाइटिंग आणि त्यात सॉफ्टनेस जर चेक केला तर कुठेतरी AD300 Pro आणि लार्ज मॉडिफायरमुळे सॉफ्टनेस क्रिएट झालेला आहे आणि बॅकग्राऊंड हे वन ऑफ द बेस्ट किंवा माझे फेवरेट बॅकग्राऊंड आहे. मी आता एक आतमध्ये स्टॉलला एंट्री केली तर त्यावेळेस तिकडे मला बॅकड्रॉप दिसले तर मी 3-4 बॅकड्रॉप घेऊन टाकले तिथे. आय थिंक 125 रुपयाचे बॅकड्रॉप आहे तिथे मला तर त्यांचं आपलं आर्ट स्टुडिओचंच ते आहे आणि खूप सुंदर बॅकड्रॉपची ती व्हरायटी मिळालेली आहे. त्याच टाईपचे बॅकड्रॉप आपण वापरतो मुसिलिन किंवा कॅनवास हे दोन बॅकड्रॉप आम्ही जास्त वापरतो. नेक्स्ट हे आपल्या फोटो स्टुडिओमध्ये केलेलं शूट आहे तसं ते मुसिलिन बॅकग्राऊंड होतं तसं आता इकडे कॅनवास बॅकग्राऊंड वापरलाय त्याच्यासोबत काही क्रॉप्स वापरले आणि तेच जर आपण राईट साईडचा फोटो पाहिला तर पेपर बॅकग्राऊंड वापरलाय. मी मुद्दा म्हणून व्हरायटी घेऊन आलो आहे कारण प्रत्येक बॅकग्राऊंडचा रिझल्ट कसा दिसतो हा तुम्हाला दाखवून मला वाटतं मला गरजेचं आहे की पेपर बॅकग्राऊंड जर वापरला तर एकदम प्लेन रिझल्ट मिळतो. खरं तर फॅशन शूट्सला किंवा मॉडेलिंग शूट्सला आपल्याकडे सिमलेस बॅकग्राऊंड वापरतात खाली ऍक्रेलिक टाकावं लागतं. ऍक्रेलिक टाकल्यानंतर जे काही त्याचं पेपर जो लगेच खराब होतो किंवा सँडल असतील तर ते त्याने होल पडतं पेपर फाटतो ते न होता ऍक्रेलिक शीटमुळे ते आपल्याला इझिली तिकडे करता येतं तर तिकडे जर परत एकदम प्लेन रिझल्ट आहे राईट टेक्स्चर कुठलाच नाही आहे. आणि कॅनव्हास येस सर तुम्ही तुम्ही काढून घ्या येस वाय 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 दिसतंय सर तुम्ही कॅनव्हास बॅकग्राऊंड आणि पेपर बॅकग्राऊंड मधला फरक समजणं गरजेचं आहे कारण बऱ्याच आम्हाला फोन येतात आणि आपल्या वापरून मला खूप बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट होतो बऱ्यापैकी फोन येतात की कॅनव्हास घेऊ की पेपर बॅकग्राऊंड घेऊ. तुम्ही म्हणाल की दोन्ही पण घ्या त्याचं रिझन की तुमचं शूटवर डिपेंड करेल की तुमचं स्टोरी काय आहे. ज्यावेळेस आपण कॅनव्हास यूज करतो त्यावेळेस आपल्याला प्रॉपर टेक्स्चर्स मिळतात 3D पिक्चर मिळतो आणि ते जर आपण पेपर बॅकग्राऊंड घेतलं तर एकदम प्लेन बॅकग्राऊंड मिळतं आणि 3D जे असतात ते तितके आपल्याला प्रॉपर मिळत नाही. इव्हन थ्रू क्रॉप्स जर वापरले पाहिले तर एक गोकू आहे एक स्टूल एक मिरर उडन मिरर आणि वरती ते दोरीने बांधलेलं आम्ही तर एडिटिंगमध्ये दोरी कट करून नाही लूक पुढे तरी असं झालंय की काय पॅलेसमध्ये बसलेला किंवा जे पॅलेसमध्ये जे असते त्या टाईप तर कच आपण स्टुडिओ क्रिएट केला एकदम इझी वे ने आणि कुठेतरी कॉन्सेप्ट पण तीच ठेवली आहे. मला एक सिम्पल गोष्ट मी सांगायची आहे की प्रॉप्स आपल्याला आत्ता विकत मिळत आहेत तो तर बेनिफिट आहेच आपल्यासाठी परंतु क्रॉप म्हणजे जे क्रॉप्स फळ्यांकडे मिळतात तेच फक्त क्रॉप्स नसतात तर तुमच्या मनामध्ये जर एखादी वस्तू आपल्या शूटमध्ये यूज करावीशी वाटली आणि ती जर आपल्या फोटोची सौंदर्य वाढवणार असेल तर त्याला आपण प्रॉप म्हणतो. ती एखादी चेअर सुद्धा असू शकते ते आपल्या एखादा आरसा सुद्धा असू शकतो किंवा अजून एखादं त्यातले एखादं डिझाईन एलिमेंट पण असू शकतं म्हणजे ती एक तो एक गैरसमज नसावा म्हणून मी फक्त एक सांगतोय. आणि क्रॉप्स ज्यावेळेस बनवायला लागले जसे मॅजिक क्रॉप्सचे क्रॉप्स म्हणले याचा फायदा आपल्याला हा झाला की आपल्याला इझिली ते मिळायला लागलं आणि आपल्याला त्यात वेळ जात नाही आपण ते विकत घेऊन डायरेक्ट यूज करून आपला रिझल्ट चांगला काढू शकतो. दोन्ही फोटोमध्ये जर पाहिलं तर ह्या फोटोमध्ये मी दोन लाईटचा वापर केला आहे एक एज लाईट सुद्धा दिलेली आहे आणि तिचं प्रमाण खूप कमी ठेवत आहे. रोशन सरांनी सांगितल्याप्रमाणे लाईटिंग कशी करायची
तो की लाइट मेन लाइट असेल आपली, त्यानंतर एज लाइट असेल, तर त्याला कसं ठरवायचं आपण, तर आपली मेन लाइट तर तुम्हाला मेन फोकस झालेली दिसेल. आणि एज लाइट मुळे फक्त मी कट लाईट नावाचा जो प्रकार आहे तो केला की बॅकग्राऊंड पासून सब्जेक्टला पुढे आणण्यासाठी कट करण्यासाठी कट लाईट वापरली. तर जनरली तिच्या पिकअप अशी आहे तर साधारण या डायरेक्शन मध्ये ती लाईट दिली की जेणेकरून तिच्या फक्त हातावरती हेअर वरती बॉर्डर वरती लाईट येईल आणि त्याच्यामुळे ती बॅकग्राऊंड पासून सेपरेट होईल. ओके, नेक्स्ट. जर काही